अजित पवारांकडून बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव, विकास कामांसाठी 1500 कोटींची तरतूद, निधी वाटपावरनं शरद पवार गट आणि ठाकरे गटाची टीका, तर फडणवीसांनी आरोप फेटाळले. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन आल्यानंतर रत्नागिरीत सापडला संशयास्पद टँकर, मात्र टँकरमध्ये काहीच सापडलं नाही, रत्नागिरी पोलीस अधीक्षकांची माहिती. सिरसालवाडीत दरड दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती, 57 जण अजूनही बेपत्ता, शोधकार्य थांबवण्याचा निर्णय, दरडग्रस्तांना सिडको बांधून देणार पक्की घरं. कोणतंही संकट आलं तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांना ग्वाही. वाशिम पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे मदत पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश. कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदी इशारा पातळीवर, कोल्हापूर सिंधुदुर्ग वाहतूक ठप्प, यवतमाळमध्ये अतिवृष्टीनं वर्धा पैनगंगेला पूर, चंद्रपूर हैदराबाद मार्गावरील वाहतूक खोळंबली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे